आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नाट्यसंस्थेचे ते अध्यक्ष होते, प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष होते आणि लालबावटा कलापथकामध्ये जे शेतकऱ्यांच्या अधिवेशनामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्थापन केलं त्या लालबावटा कलापथकामध्ये शाहीर अमर शेख, शाहीर गवाणकर यांच्यासोबत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सुद्धा आपले महत्त्वाचे शाहीर होते, नेते होते. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी मार्क्सवाद लेनिनवादाची भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी विचारधारा आहे ती विचारधारा आत्मसात करून शोषित कष्टकऱ्यांच्यासाठी साहित्य निर्मिती केली. कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी अनेक कादंबऱ्या लिहिल्या, अनेक कथासंग्रह त्यांचे प्रसिद्ध आहेत आणि भारतामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये संशोधन सुरू आहे. अण्णाभाऊ साठेंनी जी साहित्य निर्मिती केली ती साहित्य निर्मिती करण्याची प्रेरणा त्यांना मार्क्सवाद लेनिनवादामधून भेटली. काय आहे मार्क्सवाद लेनिनवादाची प्रेरणा? जगातल्या कामगारांना एक व्हा असा कॉम्रेड लेनिन यांनी संदेश दिला आणि या देशामध्ये कामगार कष्टकऱ्यांचं शोषण करून मुठभर भांडवलदार जो आहे तो मुठभर भांडवलदार साधन संपत्तीवर ताबा मिळवतो आणि क्रमामध्ये कामगार वर्ग संघटित होऊन भांडवलदाराचा पराभव करतो आणि साधन संपत्तीवर सगळ्या समाजाची मालकी प्रस्थापित करतो आणि देशामध्ये समाजवादाची निर्मिती होते. हे मार्क्सवादाचं जे सूत्र आहे, जी मांडणी आहे, ती मांडणी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी आत्मसात केली आणि त्या मांडणीच्या चष्म्यातून त्यांनी दलित शोषित कष्टकरी कामगारांच्या व्यथा वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या. अण्णाभाऊ साठेंनी सामान्य जनतेचे नायक आपल्या साहित्यामधून चितारले, फकीरासारखा नायक असेल किंवा वारणेचा वाघमधला सत्तू असेल असे अनेक नायक जे आहेत ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामधून चितारले. केवळ नायकच नाही तर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये अनेक बंडखोर नायिका अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यामधून चितारल्या, त्यांच्या कादंबऱ्यामधून, त्यांच्या कथासंग्रहामधून या गरीब कष्टकरी समाजातल्या नायिका पुढे आल्या. अण्णाभाऊंनी त्यांना आपल्या साहित्यामधून पृष्ठभागावर आणलं. अण्णाभाऊंनी एका बाजूला कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या, अण्णाभाऊंनी प्रवास वर्णन लिहिलं, त्यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रशियाला पाठवण्यात आलं आणि रशियाला पाठवल्यानंतर तिथल्या कामगार कष्टकऱ्यांच्या संघर्ष आणि कामगार कष्टकऱ्यांच्या संघर्षातून जी समाज सत्तावादाची निर्मिती झाली ती समाज सत्तावादाची निर्मिती बघितल्यानंतर अण्णाभाऊंनी मराठीमध्ये माझा रशियाचा प्रवास नावाचं अद्वितीय असं प्रवास वर्णन 1962 लिहिली. 1947 साली अण्णाभाऊ साठेंचा साहित्य निर्मितीचा कलेचा प्रवास सुरू झाला. अण्णाभाऊंनी आधी अनेक नाटकं लिहिली. ही नाटकं शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी होती. ही नाटकं शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधामध्ये त्यांची लोकनाट्य होती. ही लोकनाट्य सादर करत असताना एकदा त्यांना मोरारजी देसाईच्या सरकारने तुरुंगामध्ये सुद्धा टाकलं होतं. हे सगळं अण्णाभाऊ साठे करू शकले त्याचं कारण असं आहे की त्यांच्या मागे मार्क्सवाद लेनिनवादाची एक मोठी पार्श्वभूमी होती, विचारधारा होती. अनेक साहित्यिक आहेत मराठीमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक साहित्यिक जन्माला आले, परंतु कोणत्याही साहित्यिकाचा पुतळा खेड्यापासून ते शहरामध्ये तयार होत नाही, तो केवळ अण्णाभाऊ साठेंचा झाला. त्याचं कारण असं आहे की अण्णाभाऊ साठेंचं साहित्य जे आहे, अण्णाभाऊंचे विचार जे आहेत ते कामगार कष्टकऱ्यांनी आपल्या डोक्यामध्ये घेतले, आपल्या खांद्यावर घेतले आणि अण्णाभाऊंना त्यांनी आपल्या कष्टकऱ्यांच्या स्वप्नांचा नायक मांडलं आणि म्हणून जे अण्णाभाऊ वस्तुतः कोणत्याही औपचारिक शिक्षण संस्थेमध्ये शिकले नाहीत, कोणत्याही विद्यापीठामध्ये गेले नाहीत, कोणत्याही शाळेमध्ये गेले नाहीत, परंतु त्यांनी जनतेच्या विद्यापीठामध्ये शिक्षण घेतलं
कामगार कष्टकऱ्यांच्या संघर्षामध्ये ते शिकले आणि कामगार कष्टकऱ्यांच्या संघर्षामध्ये शिकत असताना त्यांनी कामगार कष्टकऱ्यांना संघर्ष करायला सुद्धा आपल्या साहित्यामधून शिकवलं. आज आपल्याला असं दिसतं की अण्णाभाऊ नाही तर सगळे जे महापुरुष आहेत त्या सगळ्या महापुरुषांना आपल्या जातीच्या अस्मितांमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे ज्यांनी सगळ्या कष्टकऱ्यांच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडल्या, अण्णाभाऊंनी माकडीचा माळ सारखी भटक्या विमुक्तांच्या वेदना पृष्ठभागावर आणणारी कादंबरी लिहिली, अण्णाभाऊ साठेंनी कष्टकरी कामगार स्त्रियांचा संघर्ष चितारला, अण्णाभाऊ साठेंनी शेतकऱ्यांचा संघर्ष चितारला, त्याच्यासाठी अनेक कौन लिहिली, पोवाडे लिहिले, त्या अण्णाभाऊ साठेंना आज जातीमध्ये बंदिस्त करण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साठेंचं जे कष्टकऱ्यांचं काम आहे ते जातीपुरतं सीमित करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून त्याच्यामधून त्यांना बाहेर काढून, जात अस्मितांच्या सापळ्यामधून बाहेर काढून अण्णाभाऊंना संघर्षाच्या मैदानावर उतरण्याचं काम आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी आपल्याला जो मार्क्सवाद लेनिनवादाचा संघर्षाचा वारसा दिलेला आहे, अण्णाभाऊंनी जगबदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव असं महाकाव्य लिहिलं आणि मार्क्सवाद लेनिनवाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जातीअंताचा लढा, एका बाजूला बाबासाहेबांनी सांगितलेली भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही हे दोन शत्रू आहेत, हे दोन शत्रूंच्या विरोधामध्ये आपल्याला संघर्ष करायचा आहे, ही भूमिका अण्णाभाऊ साठेंनी आपल्या साहित्यामध्ये मांडली, आपल्या भाषणामध्ये मांडली. अण्णाभाऊ साठे असं सांगतात की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून कामगार कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे, परंतु आता काळ बदललेला आहे. अण्णाभाऊंनी जे रूपक वापरलं ते रूपक अण्णाभाऊंना असं सांगायचं होतं की पुराणामध्ये पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली आहे असं पुराणामध्ये लिहिलेलं आहे, परंतु अण्णाभाऊंनी पुराणामधली जी मीत आहे ती बदलली आणि अण्णाभाऊंनी सांगितलं की कामगार कष्टकरी जो श्रम करतो त्याच्यावर ही सगळी पृथ्वी चालते, हे जग चालतं आणि म्हणून ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कामगार कष्टकऱ्यांच्या हातावर तरलेली आहे, परंतु आता काळ बदललेला आहे, विज्ञान तंत्रज्ञानाचा काळ आलेला आहे आणि म्हणून ही पृथ्वी कामगार कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली जशी आहे तशी तंत्रज्ञानाच्या तळहातावर सुद्धा तरलेली आहे आणि म्हणून आपण नव्या तंत्रज्ञानाला सामोरं गेलं पाहिजे आणि ते तंत्रज्ञान आत्मसात करून ते तंत्रज्ञान सामान्य जनतेच्या मुक्तीसाठी वापरण्याचा संकल्प केला पाहिजे, ही खरी कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना आजच्या दिवशी आदरांजली ठरेल. अण्णाभाऊंना दुसरी आदरांजली ही या देशामधली जाती व्यवस्था समूळ नष्ट झाली पाहिजे. जातीजातींमध्ये जातीजातींनी माणसामध्ये जे भेद निर्माण केलेले आहेत, जातीजातींनी माणसांमध्ये विद्वेषाच्या भिंती निर्माण केलेल्या आहेत, जातीजातींनी माणसामध्ये हिंसेच्या भिंती निर्माण केलेल्या आहेत, आपली जात आणि दुसरी जात या ज्या भिंती आहेत या भिंती तोडण्यासाठी अण्णाभाऊंनी साहित्य निर्मिती केली होती, ते पुन्हा एकदा जात अस्मिता मोठ्या प्रमाणामध्ये उफाळून येताना दिसतात. लोक मधल्या काळामध्ये कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळीमुळे कामगार शोषितांच्या चळवळीमुळे ज्या जाती लोकांच्या डोक्यामधून बाजूला गेल्या होत्या त्या जाती पुन्हा एकदा लोकांनी आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे. लोक वर्गांऐवजी जातीमध्ये संघटित होत आहेत, गरीब सगळे एकत्र येण्याऐवजी एक एक जात संघटित होते आणि ती जात आमची जात आमच्या जातीवर कसा अन्याय होतो असं सांगण्यामध्ये मशगूल आहेत. अशा कालखंडामध्ये आपल्याला सर्व जातीतल्या गरिबांची लढाई एकत्र केली पाहिजे, सर्व जातीतल्या स्त्रियांची लढाई आपल्याला एकत्र केली पाहिजे, एका बाजूला जातीभेद नष्ट झाले पाहिजेत, स्त्री पुरुष समता निर्माण झाली पाहिजे आणि या देशामध्ये कामगार कष्टकऱ्यांचं राज्य आलं पाहिजे, म्हणजेच लाल बावट्याचं राज्य आलं पाहिजे, समाज सत्तावाद आला पाहिजे, याच्यामध्ये साधन संपत्ती सगळ्या कष्टकऱ्यांच्या मालकीची असेल, शेतीचं सामुदायिकीकरण झालेलं असेल आणि प्रत्येकाला त्याच्या कुवतीनुसार काम मिळेल आणि त्याच्या गरजेनुसार दान मिळेल हा समाजवादाचा जो मंत्र आहे, जो नारा आहे, तो आपण आत्मसात केला पाहिजे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना ही खऱ्या अर्थानं आदरांजली होईल असं मला वाटतं. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित झाला, त्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं सर्व कॉम्रेडचे आभार मानतो. इन्कलाब जिंदाबाद. जय भीम लाल सत्ता.